पण एक मजा म्हणून सांगतो, हास्य सम्राट उपविजेता के पंडित हे या कलाक्षेत्रामध्ये गायक म्हणून आले आणि बघता बघता योगा योगानं ते सोंगाड्या झाले। अहो मग वेळ कशाला, त्याचाच एक नमुना पहा ना। बांग बांग काय लावलंय गाणं? कोणी लावलं माझ्या दारात गाणं? कोंबडी पळाली मी लावलं। तू लावलंस? होय। कोंबडी पळाली तंगडी धरून कॉक 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 कॉक, कुणाच्या कोंबडीला मस्ती आली माझ्या दारात वर तंगड्या करून नाचायला? माझ्या कंडक घालीन कंडक आणि उडवीन मुंडक, कोंबडीच लाज नाही वाटत माझ्या दारात डॉलबी लावायला, असली उल्लड गाणी लावायला। काय लावलं नाटक? कोंबडी पळाली कॉक 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 कोंबडीचे मगन। अरे कोंबडीच्या पाठीमाग कोंबडा पळणार नाही तर का तुझा बाप पळणार आहे का? तुझ्या बापाला बडबिलू झालाय का? काय लावल्यात माझ्या दारात नाटक? जुन्या वळणाचा माणूस आहे मी। हे डॉलबी, हे रिमिक्स, हे उल्लड गाणी माझ्या दारात अजिबात लावायची नाहीत। काय म्हटलं बे? का आम्हाला आवडत नाही, आम्ही जुन्या वळणाची माणसं आहे। कंडक घालीन कंडक आणि उडवीन मुंडक, कुणाच? कोंबडीच। रिमिक्स आम्हाला आवडत नाही। डॉल्बी मुळे काय बॉम्ब झाले तुला माहितीये? काय? हादरून 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 माझी दोन भितड मागची पडली। अरे बापरे, परवा एक म्हातारा नुसता हादरे नाटे घेऊन मेला या। डॉल्बी सरकारनं बंदी घातली तर तुम्ही लावता काय? डॉल्बी लावायचं नाही। रिमिक्स मुळे काय ढोल्या बॉम्ब झाले माहितीये का? राग येतो का इकडे? रिमिक्स मुळे काय बॉम्ब झाले तुला माहितीये? काय? तरण्या पुरी सगळ्या बिघडलेल्या आहेत, गळ्यातल्या अंग झाकट्याल्या ओढण्या तोंडाला फडकी गुणून फिरायला लागल्यात। अशी फडकी आम्ही हिरिवल्या इंजिनाला गुंडाळतो या। तुला माहितीये ही फॅशन निघालेली तोंडाला फडकी बांधून फिरायची। परवा एक पुरगी माझ्या दारात ढोल्या परवा एक पुरगी माझ्या दारात तोंडाला फडक बांधून थांबली होती। तिला म्हणलं का ग बाई तोंडाला फडकं का बांधले, तुझ्या नाकाचा काय वाढदिवस आहे का? ते म्हणते मामा ही फॅशन आहे। आग लाव म्हणलं तुमच्या फॅशनला, त्या तुमच्या तोंडाला फडकी बांधल्यामुळे धडा आमच्यातली कळणा बाहेरच्या देशातली कळणा। असं नको तोंड फुटलं तुझं, तुझ्यामुळे बॉम्ब झाली। पण ढोल्या हे हल्लीच्या पोरी तोंडाला फडकी का बांधतात तुला माहितीये का? कुणाची पोरगी कुणाच्या गाडीवरनं कुणा संघ कुठं फिरते आई बापाला लवकर कळत नाही। कळत कवा? पण कधी? कधी? 8-9 महिन्यानं तेव्हा समजून काय उपयोग काय? तेव्हा झटपट लॉटरीचा निकाल तोंडावर आलेलो असतो या। धरू नको, मला पडत नाही, मला जजमेंट आहे रोजचा आहे। रिमिक्स आवडत नाही, डॉल्बी आवडत नाही, उल्लड गाणी आवडत नाही, माझ्या दारात कुणी लावायचं नाही। बरोबर बरोबर की? गेल्या वर्षी असाच एक बाबूराव बोलून गेला। काय म्हटलं? हॅलो मी बाबूराव बोलते। हॅलो मी बाबूराव बोलते। बाबूराव कुठून बोलते? म्हणजे हायवेला बोलते, बोळात बोलते, माळा बोलते, सकाळी आउट गोईंग इनकमिंग उसात बी बोलते। चारी बाजूला बाबूराव बोलून गेला, पाठोपाठ त्याची बायको आली। काय म्हटली ती? काय म्हणते? काय? अरे बाब्या, अरे बाब्या, अरे कशाला मिस कॉल करतोस? बाबूरावची बायको ती माझ्या दारात बोंबलायला लागली, माझं म्हातारा झोपत न बोंबलो तू। अरे बापरे, धोत्राची सुद्धा सूद नाही त्याला। त्या बाईला काय म्हणत? का अगं भाई माझ्या दारात बोंबली न ग, जागा झाले सारे गाव तांबडं फुटायला लागलं, तुझी घागर नळाला लाव पाणी आटायला लागलं। बाबूरावची बायको चावीला पाणी भरायला लागली, त्याला कोणतरी पाठीमागन धक्का मारला। अरे देव, एक धक्का नाही डबल धक्का मारला, इकडून धक्का तिकडून धक्का। ती बाबूरावची बायको त्याला काय म्हणते? काय? अरे इकडून धक्का तिकडून धक्का पाड बाबा मुक्कार, अरे इकडून धक्का तिकडून धक्का पाड बाबा मुक्कार, अरे नजर तुझी बोकडा वाणी खालीवर बघतोस का? तू माणूस त्या बाईच्या माफी मागत होता, वहिनी माफ करा, अक्का माफ करा।
अक्का काय ऐकते अक्कान फाट घाला दुसऱ्या घाला फाट चार चार बोट तिच्या गाला उठवली आणि त्याला काय म्हणते काय नात करायचा नाही 440 करंट माझा तुम्हाला सोसल का 440 करंट माझा तुम्हाला सोसल का अरे बाईचा फटका इजाचा झटका तू परत ढाबाखाली थांबशील का चला थांबतोय त्या बाईचा 440 करंट बघून ढोल्या रगत का त्या 440 करंट बघून माझा 90 करंट 60 गेला त्या बाईजवळ मी गेलो ना बाबा का कसं जाणार त्या बाईचा 440 करंट म्हटल्यावर हे 60 बल कुठे निघणार वायरीचा होल्डर जळून जाणार त्या बाईच्या पाया पडलो बाई म्हणलं तुझा 440 करंट घरी ने जा सगळं पाहुणं पहिले गोळा कर जा घर पिटवून शकत बसा आमच्या दारात असली गाणी उल्लग लावायची नाही ही तुमची गाणी देवाच्या गाण्याला सिनेमाची चालली ढुसक पुस्तक ढुसक पुस्तक ढुसक पुस्तक हा जुन्या गाण्यावर नाचत दिती यांची रिमेक्स वाली आणि हा ढोल्या ढोलवी वाला मला म्हणतो जुन्या गाण्यात काय आहे गोडवा अरे जुन्या गाण्यातला गोडवा तुला काय कळणार आहे गाडवा तुम्ही फक्त घरच्या बायकांना दारू पिऊन पडवा आणि राखी सावंतच्या अंगावर पैसे उडवा आम्हाला नाही आवडत आणि गाणं लावले कोंबडी पळाली को 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 कंडक घालीन कंडक उडवीन मुंडक जुनी गाणी आवडतात जुन्या गाण्याची शौकीन माणसं आहोत हा तुमचा रिमिक्स हा तुमचा डॉल्बी उल्लड गाणी अशी पुढे पुढे तर अशी 30-40 वर्षाचा चालत राहिली की नाही ढोल्या काय होईल माहितीये काय सगळ्या देवळातल्या देवांचं फुटू बोळात अरे बापरे आणि नटनट्यांचं फुटू देवळात अरे देवा प्रत्येक नटनटांच्या फुटू खाली देवाची धार्मिक नाव येते काय म्हणून श्री शाहरुख खान प्रसन्न श्री सलमान खान उघडे बाबा श्री अमरीश पुरी नाग बाबा श्री नाना पाटेकर जागृत देवस्थान आई राणी मुखर्जीची ही नवसाची पायरी पाया पडाने वर चढा पायऱ्यावर चढा पाया पडा बिपाशा बसू इथं बसू का तिथं बसू असे तुमचे बोमा बोमाणार आहे आम्हाला नाही आवडत आम्ही जुन्या वळणाची माणसं आहोत आम्हाला जुनी गाणी आवडतात तुला एखादं जुनं गाणं जर मी ऐकलं वगैरे का नाही ढोल्या काय होईल माहित आहे काय तुझा तो डॉल्बे आहे ना तो डोक्यावर दिसेल आणि कडक लक्ष्मी सारखा सगळ्या गावात बोंबलीत दिसतील करत जुनी गाणी लय भारी असतात तुला एखादी झलक ऐकव का ऐकव काय दर्द दिल दर्द जिगर दिल में जगाया आपने दर्द दिल दर्द जिगर दिल में जगाया आपने पहले तो मैं शायर था पहले तो मैं शायर था आशिक बनाया आपने दर्द दिल दर्द जिगर दिल में जगाया आपने याला म्हणायची गाणी ह्याला गाणं लावलंय कोंबडी पळाले कोंबडीच घालीन कणकण उडवीन मुंडक किती वेळा मला गाणं सोड रिमॅक्स नाही पाहिजे आम्हाला आवडत नाही रिमॅक्स रिमॅक्स नाही पाहिजे मला घरी सोड त्याला काय भूत लागलंय काय हा रिमॅक्स करतो काय करतो ब्रेक डान्स करतो ब्रेक डान्स हा वाटत नाही ह्याचा ब्रेक फेल झाल्यासारखा वाटतोय हा ब्रेक डान्स करतो होय अरे बाबा जरा करून दाखव बाबा चल बाबा हा हा बंद कर बंद कर पॅन्टीत किडा गेला म्हणून वळवळायला लागलाय हा ब्रेक डान्स आहे होय असला ब्रेक डान्स तुझ्या असला हा ब्रेक डान्स करतो का हेरीतलं पाणी काढतो
या बापान का ब्रेक डान्स केला होता का? हा जा ही कापड काढ जा आणि माती उकराय कुठतर जा. हो साहेब. असं काय बोलायला लागलाय त्याला? ब्रेक डान्स करतो. हो कसला करतो ब्रेक डान्स? उघडा डान्स. उघडा डान्स ना हो. अर्धा कमरेच्यावर अर्धा डान्स. हा म्हणजे बाप मेल्यावानी आई जगल्यावानी त्याला डान्स म्हणायचा. आम्हाला नाही आवडत असलं. कुठल्या तू काय म्हण कर तुझी दाबात लय उभारलेस? खिशात गात घातलेस? स्टाईल आहे का? पॅन्टीचे बटन तुटल्यात? हो साहेब. नसं दाबून झालंच म्हणलं. काय तुझ्या बापाचं नाव काय? बापाचं नाव काय? तुम्हाला माहित नाही काय? मला माहित नाही म्हणून तुला विचारतोय. माझ्या बापाचं नाव के पंडित. के पंडित बाय एवढा उर्ग लांबड काय भनगड काय? मला काय कळ ना. तुझा जन्म काय गुढीपाड्या दिवशी झालाय काय? नाही ना. त्याला घेऊन जा माझ्या पूर्ण लोक. आम्हाला ब्रेक डान्स आवडत नाही. आम्हाला आमच्या घरी नेऊन सोडा. बायको माझी वाट बघत असत. माझ्या नवऱ्याला दोन्ही बाजूने चेपा. अहो काय सांगायचं तुम्हाला, नवरा म्हणून एक दिवस बाबा कधी सरळ घरला आला नाही. नुसतं दारू जुगार अड्डा इकडे हिंडत असतात. दारूला पैसे कमी पडलं की घरातलं सगळं प्रपंच साहित्य नेऊन विकायचं. जुगाराला पैसे कमी पडलं की घरातल्या घागरी घालवत ठेवायच्या. तर मला कशी काय शिल्लक ठेवल्या त्या देवालाच माहीत. काय म्हटलं तू? काय म्हणलेस? मला कशी काय शिल्लक ठेवली? तुला कुठे डिली सोडणार आहे? दारूला पैसे कमी पडले तर तुला सुद्धा भंगारवाला लेखणार आहे. बिका आणि अंगाला राख लावून माळावर बसा. काय क्षणपण सांगतेस? काय क्षणपण सांगतेस? राख लावून माळावर बसाय मला काय पितकांड्या उठल्यात काय? का वार फोड्या उठल्यात या? आरशात जाऊन तोंड बघा. कोणाचं? गाडग्यावाणी कसं सजलंय ते. टचणी लावली तर बॉम्बस्फोट झाल्यासारखा आवाज येईल फट्ट करून. टचणी लावून फटकन फुटायला तो काय गोपाळाचा फुगा आहे काय? का दारूचा फुगा आहे? कल्पन सांगते मला. आयदान कुणी फेकून मारलं तर दोन कणक झालं पाहिजे. आयदानाच तुला वाटलं काय? माझ आयदानाच. तशी बॉडी आपली जाम आहे. स्टील बॉडी आहे. परवा सनी देवल भेटून पाठ थोपटून गेलाय खवण्याची. काय म्हणाला तो? काय म्हणतो? ए हा जागर घेसपट फडका ना आदमी उठता नाही. मला घेऊन वर उठतो या. बॉडी आहे माझी. बॉडी? बॉडी माहित आहे मला तुमची बॉडी. बॉडी तोंड फोडून ती नागा पण बोलली तर का कोणा जेव्हा मारते तू? कुणा जेव्हा म्हणजे मी माझ्या आईचं जेव्हा मारतोय. तुझी आईची जेव्हा मारते. काय करणार तुझी आई मला? काय करणार मी? कुणा जेव्हा मारते तुला माहितीये? कुणा जेव्हा मारताय? ह्या रेड्याच्या. हे कोण आणले आणि का दिला कार? गेंडास्वामी. गेंडास्वामी याच्या जेव्हा मी उभा मारतोय. रोज संघ घेऊन फिरतोय त्याला. कशासाठी? कशासाठी? अरे मोठ मोठ्या लोकांच्या पाठीमाग बॉडी गार्ड आहे. माझ्या पाठीमाग बॉडी गार्ड नाही. माझ्या पाठीमाग बॉडी गार्ड का नाही? आमचा हा बॉडी गार्ड 51 रुपये त्याला देतो दिवसाला. कशासाठी? संघ फिरेल. संघ फिरेल. दारू पिऊन माझी कुठेतरी चौकात भांडणं झाली. लोक मला कोण माराय आली मी पळून जायचं. ह्यांना मार खायचं. 51 रुपये नुसतं संघ फिरायचं. 25 रुपये एक्स्ट्रा अजून आहेत. कसाठी? मला चालून कंटाळा आला. मला अंतराळी जाऊन पाहिजे. अंतराळी कशी पाहिजे? कशी पाहिजे? उतर. याचा 25 रुपये एक्स्ट्रा आहे. भारी ते काय पण असू दे. बोला काय म्हणते? बोलली करून मी माझ्या आईचा जेव्हा भाव मारतोय. काय करणार आहे तुझी आई आपल्याला? काय करणार आहे सांगू काय? माझ्या आई नुसते इथं पाय ठेवला की नाही? जमीन अशी थर 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 कापली पाहिजे अशी. नाकात बोल. असा भूकंप झाल्यासारखा असा आवाज आला पाहिजे असा. लिहून घे. काय म्हणले ऐकली ती? काय? तिची आई इथं आल्या आल्या तिला पहिली कापली पाहिजे. हो
जमीन कापली पाहिजे म्हटलं. जमीन कापली आणि काय झालं पाहिजे? भूकंप झाला सारखा असा आवाज आला पाहिजे. धाडा धाडा बोलव तुझ्या आईला. बघायचंय मला तुझ्या आईचा कसा भूकंप होतो. तो तुझी आई आल्यानंतर कसा भूकंप होतो तो मला बघायचंय. बोलो बोलो काय आई 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 कुठं तुझी दरीत पडली काय? आई उडे दरीत का पडते? अपमर्दी आई बाई आई अग बाई अलग डोल्या आईचे डोळा घालती मला. कुठे तिचे कुठे काठी काय म्हणगडे? आई नाही काय नाही आईची काठीच मोर आली. या बाकीचं सामान काय नदी गेलंय का? कुठे आहे तिचे? अरे हे बाळ कोणाच आहे रे? जत्र चुकले काय? अजून बाळ अंगठा चुकते. कुणाचं बाळ आहे? ओ हे बाळ नाही आई आहे माझी आई. तुझी माझी आई? मग पटत नाही का? तुझी आई हे पटत नाही. लग्न तुझे मोठी होते. बारकी कशी झाली? भूकंपात काय भिताड खाली लागले काय? तिच्या नाकावर भिताड पडले त्याच्या. आई बारकी झाली कशी मला पटत नाही. हे तुझी आई आहे? हे तुझी पुरगी आहे? उलट झालं उलट झालं उलट झालं. तू सांग की डोल्या तुझी पुरगी आहे? सासू आहे का तिथी विहिरी? परत जर मापुरगीला काय बोललास तर काय? विहिरी तुझी मारतीस? विहिरीत का उडी मारते? शान पण गाजवू नकोस. मला काही एकच पुरगी नाही, तिला धरून पाच पुरे. पाच पुरी? सगळं नमुनं असलेलं आहेत का? WW बघ किती देखणं आहे ते. देखणं हे खाय लागलं का नाही? माझं डोळे हेकणं होते. देखणं आणि चार पोर पण आहेत. कुणाला? मला. पाच पोरी? चार पोर. नऊ पोराची आई. खुट्ट्यात नवर आलोयस काय? टापा मारतय. अजून तीन झाले असते तर बरं झालं असत. झिमांबूची क्रिकेट टीम निघली असती. गोल झाला. दारू सोड ना तर मी माझ्या पुरगीला आत्ताच्या तिथून घेऊन जाणार. गावात आमचं टंटा मुक्ती व्यसन मुक्तीचं वारं चालू आहे. भांड्याने पेटवायलेस काय? गाव पेटवायलेस काय? इथं दारू सोड ना तर पुरगीला घेऊन जातो. जाणार घेऊन भीती काय दिली मला? राजन आणि तू रे इथं जेवण करून निजा भाव वाढायचा मला. माझं राही नका राही नका. रोज चपाती खातो का? भाकरी खावावी म्हणून म्हणतो दारू सोड. दारू सोडू? सोड की मग सोडतो की सोड. हिला पासतो कसं वाटतंय? नाही पोरगीला पासतो म्हणलं. नाही पोरगीला नक मला नक. मग तू सुरू कर. आता कसं वाटतंय? शानपण सांगायचं गुमान आणि चौलूक लागायचं. बाबा नवरा का दारू पित असेल? का पित असेल? जावाई का दारू पित असेल? का पित असेल? का लग्न होऊन किती वर्ष झाली? किती वर्ष झाली? आठ. एवढ्यासाठी बॉडी गार्ड ठेवावं लागतो. लग्न माझं झालंय सगळी माहिती त्याला माझी. लग्न होऊन आठ वर्ष झाली. पोटाला पोळा यायचं नाही हाय का? नाही. का नाही ते तुला माहिती? नऊ पोराची आई कुणी म्हणून झाली का? घोडे आईला नऊ नऊ पोर. पुरीला याग बी पोर नाही. तुमची नाव अशी ड्रेनेज बुगा अशी लिहून ठेवा पाहिजे. अशी डोंगराव लिहून ठेवा पाहिजे नाव. शानपण सांगते. शानपण सांगायचं आणि चलोक लागायचं. सांगतो आई. सांगते काय? शानपण सांगती व्यवहारानं बोलायचं आणि चलोक लागायचं. बाळा. कोण बाळा? हे बाळ. हे बाळ आहे? हे बाळ नाही. हे माझ्या मागे लागलेला काळ आहे. बाळ म्हणती बाळ. हे बाळाला मांडीवर कशी घुसमारतीयस बघ. कोण? सोनू. हे सोनं. हे सोनं. आणि तू कोण? बँटक्स काय? पिल्लू. पिल्लू. आणि हो बघ माग इलू इलू. जानू. जानू. मी कोण? कुमार सानू. तुझा नवरा काय बोलते बोलू दे. शाबाश. काय करते ते करू दे.
बाजून बोलल्या बदल मी तुझा आभारी आहे मामे। काय? तू माझी मामी नाहीस, तू माझा मामू आहेस। मामे राखे ग दोन दिवस माझा घर बांधले यात्रा आहे गावची। आमच्यात काय असतं माहिती का, गडबीड आम्ही बांधलं का नाही, आमच्यात वास्तुशांती घालतात, वास्तुशांती झालेली आहे आणि आम्ही काय करतो घराला दृष्टी लागू नये म्हणून आम्ही घरात उलटी काळी बाहुली बांधतो। आमच्यात बाहुलीच नाही, दोन दिवस राखी बाहुली म्हणून। काय? अरे सासरा साडी घ्यायचं उलटा म्हणून टांगायचं। अरे साडी साडी काय लावले, तुला साडीची काय गरज आहे? अर्ध्या मीटर मध्ये फराक बसतोय। माझे काय फराक घालते बा? तू घाल। मी कशाला घालतोय? बोल्या तुला सपरे शू बाळा त्याच्या कोण लागल लागणार? काय तू लाग काय सोनिया ह्याच्या संघाला आंबट लावायला मला नाही वेळ नाही ना। बीजी आहेस का? होय। अरे वा पूर्गीपेक्षा आई बीजी। सोनिया सोनिया येतो जा मापत्या जा आता जा 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 कुठन आले रे अरे दाया काय म्हणलास बाबाईला? काय म्हणलं तिला? ती माझी सासू आहे, सासू माझी एवढी एवढी काय असं म्हटलं रे? परत काय बोललास तर याद राख का ती माझी बायको आहे। आईला यांचं खानदान काय नेपाळच्या बाउंड्री जन्मलं काय रे? आई की उडी बापुरगी की उडी आणि बाग एवढा डोक्याला टेन्शन डोल्या तू जा ती बघतो काय म्हणते ती। आता तू आहेस आणि मी आहे जा। परत काय तरी झालं तर बोलावा मला, मी इकडे तुझ्या इकडे बॉडीगार्ड माझा आहेस। काय म्हणते तू? काय म्हणते? माझ्या नावं ठेवायचं नाही। काय म्हणते तू? ए बॉडीगार्ड गेलाय माझा म्हणून व्याज होती। काय तुला बोलायचं ना? गाण्यातून बोल। गाण्यातून बोलू? बर लगीन करून पसले ग बाई का पदरात पडले सॉट, लगीन करून पसले ग बाई पदरात पडले सॉट। अहो डॉक्टर डॉक्टर ह्याला चापचं न बघा की नीट त्याचा हिशोब चुकलाय कुठ, त्याला चापचं न बघा की नीट त्याचा हिशोब चुकलाय कुठ, त्याला चापचं न बघा की नीट त्याचा हिशोब चुकलाय कुठ। आव पदराचा पडली वांजुटी मस, आव पदराचा पडली वांजुटी मस, आव नुसताच घेती या वास, आव पदराचा पडली वांजुटी मस, आव नुसताच घेती या वास। बाबा कवा चढू या अवघड घाट, घाट चढताना लागली या वाट, कवा चढू या अवघड घाट, घाट चढताना लागली या वाट। याला चापचं न बघा की नीट त्याचा हिशोब चुकलाय कुठ, याला चापचं न बघा की नीट त्याचा हिशोब चुकलाय कुठ। काय बोलायचं तुला? गाण्यातून बोल। गाण्यातून बोलतोय। आऊ घरात थांबत नाही नादारच ह्याला ग बाई, एकदा झोपला की उठत नाही आणि उठला की थांबत नाही, मारण मारण पडते मिट्टा तरी राहते ताट, मारण मारण पडते मिट्टा तरी राहते ताट। आहो डॉक्टर डॉक्टर त्याला चापचून बघा की नीट त्याचा हिशोब चुकला, त्याला चापचून बघा की नीट त्याचा हिशोब चुकलाय कुठ। कवा चढू या अवघड घाट, घाट चढताना लागली या वाट, कवा चढू या अवघड घाट, घाट चढताना लागली या वाट। मला कामाला सोडत नाही दार रात्रीची उघडत नाही, मला थंडीत जमत नाही एकदा झोपलो की उठत नाही, दारात मला झोपून एकट आऊ दारात मला झोपून एकट, मस उसात घुसती या थेट। आबा कवा चढू या अवघड घाट, घाट चढताना लागली या वाट, कवा चढू या अवघड घाट, घाट चढताना लागली या वाट। याला चापचं
सुन बघा की नीट कसे हिशोब चुकलाय कुठ चला साप सुन बघा की नीट कसे हिशोब चुकलाय कुठ रात भर जर माझ्या संघ भांडत बसलीस का नाही हे भांडण मिटणार नाही मिटणार गाव बोंबलते सरकार बोंबलते तंटा मुक्ती व्यसन मुक्ती करा हे तोंड पेटाय लागले चीनी पेटलेवानी तोंडा विस्तू ठेवा का भांडतीये आज तू भांडले शेजारची बाई वासन भांडल दुसरी बाई भांडल तिसरी बाई भांडल चौथी बाई भांडल त्या बायका भांड सुटल्या गावात तंटा मुक्ती होईल का नाही होणार मग तोंडा विस्तू ठेवा तुमच्या तोंड पेटते सारखं सारखं तुमच्या वागण्यामुळे तुमच्या बोलण्यामुळे आम्ही दरबुजू आम्हाला टेन्शन दे काय तू जर प्रेमानं जर बोलली तर आम्ही कशाला जाऊ आज तू जर शांत बोललीस भांडायची बंद झाली शेजारची बायका बसल दुसरी बायका बस तिसरी बायका बस चौथी बायका बस अशी अख्ख्या गावात बायकांची तंटा मुक्ती झाली आम्ही कशाला दारू पितोय माझ्या नात्यानं 50 जण मागची दारू सोडतोय व्यसन मुक्ती बी झाली तंटा मुक्ती झाली प्रेमाने एक दिवस बोल बर पोर नाही निदान प्रेमानंतर बोल प्रेमाने बोलू खरंच प्रेमाने बोलू प्रेमानं मी हो लाडाची तू ग लाडाची मी हो लाडाची तू ग लाडाची मी हो लाडाची तुमची मैना माझ पपट तुम्हीच आहे ना माझ पपट तुम्हीच आहे ना तू ग लाडाची मी हो लाडाची तू ग लाडाची मी हो लाडाची तू ग लाडाची माझी मैना तुझा पोपट मी जग आहे ना दारा पिंजऱ्यात पोपट घेना तुझ्या पिरूचा धावग नमुना अगं पोपट माझा लय गच आवट काय करतोय अगं पोपट माझा लय गच आवट काय करतोय अगं चावलं तुझं ग बोट आबा कवा चढू अवघड घाट घाट चढताना लागली वाट कवा चढू अवघड घाट घाट चढताना लागली वाट चला मारूया पाण्याचं माट नुसती बोलण्यात चांगली रात मंडळी कसा काय वाटला तुम्हाला हा जुन्या वळणावरचा सोंगाड्या आवडला ना अहो नक्कीच आवडणार कारण का शेवटी जुनं हे सोनंच असतं पटलं ना अहो खऱ्या सोन्याला कोणी ओळखलंच नाही कारण का प्रत्येक जण त्याला पायधुळे तुडवतात आणि पुढे जातात पण तो बिचारा ताट मानेनं उभा राहतो तो फक्त तुमच्या आशीर्वादानंच पण एक म्हण आहे प्रत्येकाला स्वाभिमान असावा आपल्या गावच्या मातीचा प्रत्येकाला स्वाभिमान असावा आपल्या गावच्या मातीचा पण हसवणारा असावा तो खऱ्या जातीचा अशा या जातीवंत कलाकाराचं हे दुसरं रूप पहा काय रे काय काय जरा खायच बंद कर अरे 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 मी वकील आहे तू हवालदार आहेस अरे मी काय आरोपी नाही एका ठिकाणी थांबायचा काय सांगतोय खलीलबाई काटकोळे इथेच राहतात का खलीलबाई काटकोळे बाहेर या जरा या या बाहेर या तुमच्यावरच काम आहे या काटकोळे बाई अरे 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 आरोपी पोलीस आरोपी वकील वकील आरोपी पोलीस वकील वकील आरोपी याला माझ सगळे जमली झाले माझे त्यातलं कोण कोणाचं करणार राम राम हो राम राम नमस्कार पुढच्या दाराल हो काय झालं अरे भीक मागायला ही जागा आहे का ए साहेब माझ आहे हे कर तुझा या घरचा मालक आहे मी मालक वागतोय तसा तसा वागतोयस का हे बघ खलिवली काटकोळे बाई इथेच राहतात का त्यांना बाहेर बोलू नये मी बोलू मॅडम हा बाई ना हो काय घेऊन जाणार आहे हो मी घेऊन जातो आणि तू इथं काय मिरच्या विकत बसतोस काय साहेब त्या बाईला आणायचं म्हणजे एकटा दुकट्याचं काम नाही मग कमीत कमी चार जण लागतात अरे मी बाईंना बोलवून घेऊन यायला सांगतोय मशिला नव्हे आल्या कळल मसाय का रेडा
ते कोण आहे? अरे ते हवालदार आहेत. कोण? हे आई शपथ. का वाटत नाही? का वाटत नाही म्हणजे तुम्ही पोचल्याने वाटायला लागलाय. अरे तसं नाही. काय होई? काय झालं? किती दिवस झाले? जेवलाय का नाही? काय भनगड काय? अरे ते पूर्वीपासून तसं आहे. हे बोलत नाही, नुसतं खातातच वाढतं. हो खातात खातात. खाऊन खाऊनच असं झालेलं आहे. खाऊन खाऊन माथले. खाऊन खाऊन असे हवलदार आहेत. काहीतरी बडबड नकोस. नाही मी हवलदार आहेत का? हो हवलदार आहेत. वाटत नाही का? मला कोण वाढतात माहितीये का? कोण? ते हायवेला टायरी पंक्चर काढणारे मद्रासी तसं वाढते. हे बघ तुला बघ मारतील ते फार. ह आतमध्ये जा आणि काटकोळीबाईंना घेऊन ये लवकर. काटकोळीबाईंना घेऊन? हो लवकर ये साहेब. त्यांना घेऊन येतो. दिस इज सीट इज पीट. सीट इज पीट. आय एम इंग्लिश टॉकिंग. इंग्लिश शिकलेला माणूस माझ्यासमोर एंग. आय एम इंग्लिश टॉकिंग. नॉट गोइंग सीट इज पीट. नॉट गोइंग सीट इज पीट. नो. कुठून आलाय तुम्ही? अरे मी कोर्टातून आलेलो आहे. कोर्टातून आलो? चा चा चा. अरे कुठला काढलाय? च्या च्या च्या. काय झालं? आल्याबरोबर च्या च्या. याच्यावर कुणी चहा मागितला? तुझं खायचं बंद आहे ना? तुम्ही कोर्टातून आलाय ना? हो. मला एक सांगा, संजय दत्ता सोडल्यानंतर तुम्हाला कधी सोडलं? अरे त्या संजय दत्ताने माझा काय संबंध आहे? संजय दत्ता जामिनावर सोडलं, तुम्ही काय भिताड पाडून आलाय का? हे बघ तू फार बरबडतोयस. त्या घरचा माणूस आहे. पाठवून देतोस ना त्याला? दिस इज सीट इज पी. परत सीट इज म्हणतो काय? बोल. नॉट गोइंग. नो. येथे बोसा. अरे बाप रे. दिस इज एथे भोसा. म्हणजे काय रे? नॉट काही. नो. आमच्या कोचावर भोसा. कोचावर भोसा. नॉट काही. नो. वकील आहे का? बांगला जात. ए कळत नाही इंग्लिश भाषा. आमचं इंग्लिश जरा ग्रॅमिंग असेल, जरा खडबुडीत असेल, जरा समजून घे. एथे भोसा. आमच्या कोचावर भोसा म्हणजे मोठ्या मोठ्या बंगल्यामध्ये वाड्यामध्ये कोचिंग असत. हो कोचिंग असत ना? सोफा सेट असत. हो. त्याला काय म्हणतात? सोफा सेट. कोचिंग. शॉर्टकट कोच. बरोबर आहे. अच्छा अच्छा अच्छा. कसला काढलाय? आल्याबरोबर च्या च्या च्या. याच्यावर कुणी चहा मागितलाय? तू गं बाबा, तुझ्यामुळे सगळी बॉम्ब झाली आहे साहेब. शॉर्टकट. हा शॉर्टकट. शॉर्टकट हे स्वॉट बट स्वीट. हा समथिंग इज बेटर दॅन नथिंग. नसल्यापेक्षा हे बरं. आमच्या कोचा बोसा. पण कसं बोसा? पहिल्यांदा पोसा मग असा बोसा. काहीतरी गावठ्या बोलतोस रे तू. हवलदार मध्ये मध्ये बोलायचं नाही. तुमच्या कोसावर म्हणजे? अरे पण इथं कसं शक्य आहे सांग का? अरे या ठिकाणी पाणी सांडलेलं आहे. नॉट मराठी टॉकिंग. म्हणजे इंग्लिश टॉकिंग. इंग्लिश टॉकिंग. नॉट खुर्चीवर पाणी सांडिंग. दिस इज खुर्चीवर वॉटर सांडिंग. हो वॉटर सांडिंग. पण साहेब नॉट कॉलजी करिंग. का? आय एम तिथं बसिंग. झपट पाणी बसिंग. अरे ते कसं शक्य? अरे तू पाण्यात बसलास. नॉट कॉलजी करिंग. का? दिस इज माय पाणी मुरिंग. पाणी मुरिंग. अरे 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 कसं शक्य आहे रे? कसं पाणी मुरिंग म्हणतोस तू? नॉट काय. नो. दिस इज माय मोटर पाणी वर वरिंग. अरे बाप रे. कम्प्लीट मोटर पाणी वर वरिंग. काय म्हणतोस? अजून नॉट गोइंग. दिस इज माय चड्डी पिच पिच बिजिंग. आता इंग्लिश माझं गोइंग. नाही बोसा ना. हा म्हणजे हा बसा म्हणतो. ठीक आहे ठीक आहे. बोसा ना सर. प्रयत्न करतो बसण्याचा. बोसा ना गडे. थोडस शुद्ध बोललो. ठीक आहे इथे बोसा ना गडे. ठीक आहे समजलं मला. बसतो मी. तुम्हाला ही जागा योग्य नाही. तुम्ही लांबच थांबा साहेब. हो. तुमचा कम्प्लीट बोसला बघा. कम्प्लीट बोसला. तुम्ही कम्प्लीट त्याच बोसला. हा म्हणजे मी कम्प्लीट या खुर्चीमध्ये बसलो. इंग्लिश टॉकिंग. कळालं समजलं बाबा मला समजलं. आय एम घरचा नोकर. दिस इज वर्कर. 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 हा वर्कर. कळलं ना? हो समजलं. हा मराठीमध्ये नोकर, इंग्लिशमध्ये वर्कर. ठीक आहे समजलं समजलं. ओके ओके ओके. आय एम ठोके. काय ठोके? दार ठोके, कपाट ठोके, मोळ ठोके, खिडक्या ठोके. काय गावल ते ठोके? काय
ठीक है तुझे इंग्लिश बोला समझ लो ओके ना ओके आई शुड डू सगुरु माझी थैंक यू बडबडतो कसा बडबडतो कुठून बडबडतो काही समजलं तोंडा पडत आहे समजलं बसलो पाहुण चार वाजले नाही पाहुण चार पाहुण्यांचा चार हा आदर सत्कार मान ठीक चहा चहा अरे मी चहा घेत नाही रे का करट उठल्यात अरे त्या करटाचा चहाचा काय संबंध इथे माणसाला पाहिजे मग तुस्तून उठतात करट उठतात मला सुद्धा सात कपे करट उठून गेले मी विचारलं काय करटाचा काय त्रास आहे का नाही मी चहा वगैरे घेत नाही मला करटाचाही काही संबंध नाही मी चहा घेतच नाही हो मग गारतरी घ्या अरे हवलदार काय करताय तुम्ही काय चाललंय गार तरी घ्या गार म्हणजे थंड काय देशील काय घेशील अरे गार थंड हा तेच म्हणतोय मी काय देशील छोटा कोला अरे बाप रे काय छोटा कोला एक मोठा कोला एक छोटा कोला अरे बाबा त्याला कोको कोला म्हणतात रे बाबा काहीतरी घ्या ना काही नको मला आता तुझा कोको नको नको काय नको मग मिरांडा कोण मिरांडा काय बडबडतो कसलं इंग्लिश याच कोण आय एम दिस इज इंग्लिश मिरांडा अरे बाबा मिरांडा नव्हे रे बाबा मिरिंडा टॉकिंग टॉकिंग मिरिंडा मिरांडा घ्या ना नको मला नको काहीच नको काहीच नको मला निदान माझा तरी प्या काय माझा काय माझा मँगो अरे मग हे कधी बोलणार होता असं माझा मँगो आधी माझा म्हटलं मागून मँगो म्हटलं माझी मँगो प्या मग माझा प्या कुठून येईल तर माझ्या जवळच येतोय रे पण सरळ म्हणायचं साहेब तुम्हाला माझा मँगो हवा का साहेब तुम्हाला माझा मँगो मला काही नको आमचा अपमान करताय चहा तरी घ्या नको एक काम कर काटकोळी मॅडमला थोडं बाहेर बोलून घे बोलत चहा दिला असता करून पण तू दूध संपलंय दूध संपले तुम्हाला जर बिन दूध घालता चहा दिला म्हणजे काळा चहा तर लोक काय म्हणतील काय म्हणतील हा कडू चहा पिला कडू चहा पिला म्हणजे हा मला मराठीत सरळ सरळ शिव्या देतो नाही सर ज्या चहात दूध नसत तो चहा कडू होतो मग तुम्हाला तसा दिला तर लोक काय म्हणतील काय म्हणतील हे कडू चहा पिला अरे बापरे हवलदार तो मला सरळ सरळ शिव्या देतो अरे तू असा म्हणणार साहेब तुम्हाला काळा चहा हवा का असं म्हण रे कडू म्हणजे ती मराठीत शिवी होती तुम्हाला काळा चहा हवा का मला काहीच नको आहे कडू कशाला पितोस कशाला पितोस काय माफ करा साहेब तुम्हाला काही नको ना काही नको काटकोळी मॅडम खाली आमची वाईफ मी तिची पाईप आय एम बोलिविंग हे बघ तुझ्या बोलण्यानं मला चक्कर मारायला लागलेले कृपया साहेब साहेब एक यांच्याबद्दल बोलू हा बोल ना यांची केस मला आवडले का हो फार सुंदर आवडलेत ना एकदम असलं मी इंग्लिश कुत्र पाळलं होतं बर 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 तोंडाव केस म्हणजे ते असं लांब केस असत ते अंगाव केस नेमकं साहेब त्या कुत्र्याचं तोंड कुठे कळत होत का शेजाऱ्याने पाळा दिल तुम्हाला बर जिपुर कुत्र आता मला काय त्याचे मग कल्पना त्याला पाळायचं कसं नेहमीप्रमाणे धुतलं जिपुर कुत्र नेहमीप्रमाणे धुतलं आत आणलं पुसलं खायला घालायला खा बाबा खा बाबा खाय ना कर इंग्लिश कुत्र आहे म्हणलं हातानं खात नसेल मी काय केलं चमच्यान बर बर स्टँडर्ड पद्धत तोंडा घातले की मला द्यायचं काढलं की गप अरे बापरे अल्सिशन कुत्र तोंडा कुस हो हो तोंडा घातलं चमच्या ओरडायचं काढलं की थांबायचं हो तर मला कळालं काय रे त्याचं तोंड तिकडे आहे ठीक आहे चहा न चहा नको मॅडम ना तेवढं बाहेर चहा बोलदार नको मला काय म्हणतोस तुझ्यामुळे मला काय चक्कर मारायला लागलेले मॅडम ना तेवढं बाहेर पाठवून दे लवकर हा ठीक आहे हा मला जायचं आहे खाली वली काटकुळे कोण बोंबला लागले कुणाचं तोंड पेटा लागले माय वाईफ आय एम फाईफ ह्या काटकुळे ह्या काटकुळे
त्यांना काय सांगताय ते डोबरे. हो आलं लक्षात, आलं लक्षात. मॅडम मला सांगा की हे तुमचे कोण म्हणायचे? हे आमचे घरगडे. काय घरगडी? अरे मग नवऱ्याला घरगडे? घरगडी आहो तसं नाही हो. अपमान आज घालून पिचवीन. अहो तसं नाही हो. तुम्ही घरगड्यासारखे दिसता ना म्हणून म्हटलं. दिसतोय साहेब. हे माझे मिस्टर आहेत. अच्छा अच्छा अच्छा. होम मिनिस्टर. होम मिनिस्टर का? हो ठीक आहे. पण मी ज्या कामासाठी आलो होतो ते मी तुम्हाला आता मी काम सांगणार आहे. आणि मी कोर्टातून आलेलो आहे एक महत्वाचं काम घेऊन. हे पहा मॅडम, एक मी जी तुम्हाला एक बातमी सांगणार आहे ती एक दुःखाची आहे आणि एक आनंदाची आहे. साहेब पहिली कुठली सांगतो? प्रथम मी तुम्हाला दुःखाची बातमी सांगणार आहे. काय? आणि ती दुःखाची बातमी अशी आहे ती गोष्ट मी तुम्हाला सांगितल्यानंतर इतकं वाईट वाटणार आहे, इतकं दुःख होणार आहे. नको असं मला झालंय. पण हे तो कुठं तर रडण्याचा आवाज होतो. कोण रडते? हे काय चालायचं इथं? ए तुला काय झालं? मी दुःख व्यक्त करतो. तुझा काय संबंध इथं दुःख व्यक्त करण्याचा? मी म्हणणार दुःखाची बातमी सांगतो. अरे मी अजून बातमी सांगायची आहे. दुःखाची बातमी कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. तर मी एक आनंदाची बातमी सांगणार आहे. आनंद? तर ती आनंदाची बातमी आहे. ती आनंदाची बातमी सांगितल्यानंतर कराय तुम्हाला इतका म्हणजे आनंद होणार आहे. आणि त्याबद्दल मला सुद्धा कोण तर मारतय आणि कराय मारल्यानंतर सुद्धा कराय मला आनंद व्यक्त करता येत नाही. कोण काय? तुला काय झालं? आनंद व्यक्त करतो. तुझा काय संबंध आहे इथं? आनंद व्यक्त करतोय. अरे ती मी गोष्ट अजून तुम्हाला मी सांगायची आहे. ती बातमी म्हणजे अशी आणि ती ऐकल्यानंतर मॅडम तुम्हाला खरोखरच वाईट वाटणार आहे. ती बातमी म्हणजे अशी आहे मॅडम, तुमचे वडील ह्या जगामध्ये नाही. मॅडम तुमचे वडील 5 किलो मटण खाऊन वारले. तो काय झालं? मटण बकऱ्याचं होतो का कुत्र्याचं? काय म्हटलं? ती काय म्हणली ऐकली का? काय सांगा सांगा वकील साहेब, खोट आहे म्हणून सांगा. तुम्हाला मी 100 रुपये देतो, तुम्ही तिला खोट सांगा. हो तसं नाही, मी थोडी थट्टा केली तुमची. तुमचे वडील ह्या जगामध्ये नाहीत आणि त्यांची जी 15 कोटी रुपयाची जी इस्टेट आहे ना, ती त्यांनी आपली एकुलती मुलगी काटकुळे म्हणजे तुमच्या नावावर त्यांनी केलेली आहे. अग्गो बाई काय झालं? गावा पुढे दाखव नका. सिरियस व्हा. कुठे पद्धत आहे ते सांगण्यासाठी आलोय. आणि हे बँकेमध्ये पैसे आहेत आणि 4 दिवसांनी तुम्हाला ते पैसे मिळतील हेच मी सांगण्यासाठी आलो. साहेब एकूण किती आहेत म्हणलं? 15 कोटी. 15 कोटी? होय. मला सांगा फक्त कोटच आहेत का? म्हणजे धोतरे इजारे वगैरे? अरे काय रे, मी कॅश बद्दल बोलतो. कॅश कॅश रोख कॅश कॅश. काय कळलं तुला? कॅश म्हणजे काय कळलं? काय कळलं? माणूस मेले त्याचे केस कापून गाडीत घालून नदीत सोडतात त्याने, ते कॅश. कम्प्लेट तुम्हाला का नाही? फिट आणणार आहेस फिट. इडे पैसे रुपये माझ्या बाप जलबी एवढं कवा कोटाला मोजल्यात का? म्हणजे 100 रुपये मोजायला लगे राव. 90 रुपये पण मी व्यवस्थित मोजतोय. 10 नोट मोजा गेली मला फिट येते. नाही रे, हेच रुपये मध्ये बोलतोय मी. आणि हे 15 कोटी आणि हे कागदपत्र आहेत आणि या कागदपत्रावरती मी मला तुमच्या सह्या हव्या आहेत. पण मला एक सांग की ह्याच काटकोळी मॅडम आहेत याला पुरावा काय? नाही ह्याला जाळावा. हे बघ हवालदार आहे ह्याला पुरावा काय? अरे पुरावा म्हणजे काय माहिती काय? ही कोर्टाची बँकेची काम आहेत त्यासाठी का नाही म्हणजे कसं लग्नाचे फोटो म्हणजे लग्न पत्रिका रेशन कार्ड ते झेरॉक्स असं वगैरे तुमच्याकडे काय आहे का? सगळं कारण का आमच्याकडे सुद्धा आहेत आणि तुमच्याकडे जाहिराती आमच्याकडे त्याच्या जाहिराती एकत्र आल्यानंतर ते मला कळणार ना की ह्याच काटकोळी मॅडम आहेत म्हणून आहेत का काय सगळं? मग मला पाहिजे ना ते लग्न पत्रिका. कपाटात ते सगळं कुठं आहे? हो सगळं काही कपाटात. कपाटात आहे का? आलो. अरे तू खुर्ची कशाला नेतोयस? कपाट माझ्यापेक्षा उंच आहे, उंची पूर्ण नाही म्हणून खुर्ची घेतो. ठीक आहे, काहीतरी ऍडजस्ट कर ना. त्यावर बसा ना. बसा. आय एम इंग्लिश टॉकिंग. ठीक आहे ठीक आहे, कळालं कळालं मला. ठीक आहे,
15 कोटीची इस्टेट मॅडम तुम्हाला मिळणार आणि त्यासाठी जे लागणार जे कागदपत्र आहेत ना ती कम्प्लीट इथं आवश्यक आहेत आणि ती मिळायलाच पाहिजेत. त्याशिवाय तुम्हाला ते मिळणार नाहीत. काय म्हटलं? कुजमी. कुजमी म्हणजे उठा. काय याचं इंग्लिश आहे? कुजमी म्हणजे उठा. ठीक आहे, काय करतोयस? पत्रिकेचं लगीन. अरे लग्न पत्रिका ऍडजस्ट करून घ्या. हा ठीक आहे. फोटोच लगीन. अरे लग्नाचे फोटो म्हणतात रे बाबा त्याला. कार्डच राशन. रेशन कार्ड रे. ऍडजस्ट करून घ्या. घेतो बाबा घेतो. दारिद्र्य तोटा ठोकलाच की जोडाक्षर येत नाही तू. काय म्हटलं? दारिद्र्य दिशा. दारिद्र्य रेषेखालचं कार्ड असं त्याला म्हणतात. आयडेंटिटी कार्ड. अरे आयडेंटिटी कार्ड रे बाबा. ठीक आहे, तू दिलेले फोटो आणि आमच्या जे फोटो आहेत ना ते एकमेकाला जुळतात का ते मी जरा पाहतो. तुमचं झालं आम्हाला सांगा. काय झालं रे? एवढ्या लांब काय गेलाय तुम्ही? आता काय म्हणलं तुम्ही? काय म्हटलं? हे सगळे फोटो मिळून टाकतो. किती घाणेरडा बोलतोस रे. काय किती बोलतो? काय बोललो मी? फोटो मिळून टाकतो. अरे तसं नाही रे बाबा, इकडे तुला सांगतो. इकडे मॅडम काय माहितीये काय, अरे तू दिलेले फोटो आणि आमच्या जे फोटो आहेत ना ते एकमेकाला जुळतात का ते मी जरा पाहतो म्हटलं. सुशिक्षित भाषा. मग सुशिक्षित भाषा. काय वाटत ते बोलतो आणि आम्हालाच खोयात काढतो. ठीक आहे, तू काय करतोस? मी तुमचा फोटो पाहतो. अरे बाप रे, काय रे किती बोलतोस? काय बोलतोस? कुठून बोलतोस? हे बघ, हे बाबा तू तसं काय बोललो नकोस. तू काय म्हण माहित का? बघतो म्हण. बघतो बघतो. हा मी फोटो बघतो आणि तुम्ही पाहतो. बरोबरतो. ठीक आहे, तुम्ही दिलेले फोटो आणि आमच्या जे फोटो आहेत ते एकमेकाला जुळतात. तेव्हा मॅडम तुम्ही या ठिकाणी एक महत्वाची सही करायची आहे. बरोबर. कुठे करायची? मॅडम किती हरकलेले आहेत या आता वासा द्या. स्वप्नार नाही या हातात. या ठिकाणी सही करा तुम्ही. इथे का? हो. छान. काय सही आहे? बेस्ट आहे ना? पिठातून जुरा बाहेर आल्यावर. काहीतरीच बडबडतो मध्ये मध्ये मध्ये. ठीक आहे, पण आता साक्षीदार म्हणून मला तुझा या ठिकाणी अंगठा हवा आहे. या ठिकाणी माझा हो अंगठा आहे. कुठं नाही? इथे 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 करायचा. अंगठा कर म्हणून. अरे मग पायाच अंगठा करतात का? मग तुम्हाला सांगता येत नाही का? काय सांगता येत नाही का? हाताचं कर म्हणून. हाताचं ग्रामीण माणूस आहे, समजावून सांगा. वकील आहे तुम्ही? वकील आहे. आम्हाला हाताचा का पायाचा का नको का? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. राहून दे तुझा अंगठा कॅन्सल. या ठिकाणी सही कर. इथं सही येते की मला? इथे मग अगोदर सांगायचं नाहीस का? मग तुम्ही बोलला नाही वातावरणावरून मला वाटलं तू शाळा शिकलं नसतील. काय करतोस? हा हा घे पेन. ए अरे खाली का टाका लागलाय बँकेची? मला सही करायला जवळजवळ 4-5 फूट जागा लागते. हे काय करतोस? टोक करतोय. टोक करायला ते काय पेन्सिल आहे का? काय झालं? काय झालं आणि काय झालं? झोपून जमाना. झोपून जमाना. झोपून जमाना. मग काय करतोस? उभ्या उभ्या. काय उभ्या उभ्या सही करतो. मामा असते इथे. सही कर. काय झालं? अरे काय करतोय? अरे नाकात जीत चाललंय की तुझ्या? अरे दाखवतोय मध्ये मध्ये. मेला वाटत. काय झालं? सही केली की 10 मिनिटं विश्रांती घेतो. कमाल आहे याची. हा ठीक आहे मॅडम, महत्वाचं काम झालेलं आहे. हो. तेव्हा हे पैसे तुम्ही बँकेतून 4 दिवसानंतर घेऊन जायचे आहेत. बरोबर. साहेब कधी मिळणार पैसे? 4 दिवसानं. 4 दिवसानं? हो. आज येऊन झोपलं तर चालेल? किती हावरा आहे पैशासाठी. अरे नेलं म्हणजे काय करायचं? अरे ते लॉक मध्ये असतात, बँकेत असतात, लॉकर्स मध्ये असतात. असं आहे का? ठीक आहे, पण मी ज्या कामासाठी ह्या ठिकाणी आलो होतो ते माझं काम पूर्ण झालेलं आहे. तेव्हा हे मी सर्व कागदपत्र मी तुमच्या स्वाधीन करतोय आणि याचा तुम्ही स्वीकार करा आणि मला या कामातून मुक्त करायचं आहे. आणि हे घ्या फोटो. साहेब
साहेब लई उपकार झाले बघा घरी बाबा चांगली मदत मिळवून दिलाय साहेब. काय रे काय रे तुझा मध्ये येण्याचा काय संबंध आहे रे? ग्रामीण भागातली म्हातारी माणसं म्हाताऱ्या बायका मंत्र्याकडे मदत झाल्या वर्ण शासनाकडे मदत झाल्या कधी रे बाबा बाजरो तुझा काय संबंध नाही. मॅडम ही स्टेटची कागदपत्र मी तुमच्या स्वाधीन करतो. या या सगळे या समुदाय घातला फोटो घ्या फोटो घ्या ठीक आहे. अच्छा 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 कुठलं काय लायची आची आची हा कुणी मागितलं तुझ्याकडे तुम्हीच म्हणलं का अच्छा 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 ठीक आहे. महत्वाचं काम झालेलं आहे आता मी येतो. तसं पाठवणार नाही कसा एक मान आहे माणूस आला की त्याला सत्कार करून पाठवायचा. अरे वा 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 बरं वाटलं थोडं बरं वाटलं बसा ठीक आहे बसा मस्त वाटलं. 15 कोटी झाले ना. अरे वा 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 छान छान पटका घालतो बाटका पटका घालतो नुसतंय छान छान बेस्ट वाटत मस्त मस्त काय काय करतोय बेस्ट वाटत मग उठा साहेब कर बेस वाटते छान वाटत मांडवात कलाट वाजवाज बार दिसत तुम्ही वर कसं आहे कसं आहे मोर मोर छान आहे छान. आम्ही तसं सोडणार नाही तोंड गोळ करणार तोंड कम्प्लीट तोंड आहे तुमचं गोळ करणार आम्ही. बर बर साकार साकर 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 द्यायची तोंड गोळ कसे द्यायचं नाही. फेटा कसा वाटतो मला छान वाटतो ना. वा 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 काय झालं काय समजण झालं मला काय म्हणतो पण फेटा कसा वाटतो डिंग डिंग मी चिमुट भर घालणार आहे माप्त भरून घालणार नाही का. तू काय करायलायस खाली साखर पडेल म्हणून तोंडाचा भार लावतो का कळत नाही तुम्हाला का का विचार करा विचार कर साहेबांच्या तोंडात साखर घालता घालता जर खाली पडली तर ते काय होणार मुंग्या लागणार. इथं झोपतोय मी होय बरोबर आहे मी इथं झोपलो असतो इथं मुंग्या झाल्या असत्या नेमक्या त्या मुंग्या साहेब माझ्या कुठे गेल्या असत्या. अरे जिकडे आवडतील तिकडे गेल्या असत्या त्याच काय तेवढ्या लांब जाऊ देत नाही का तिथं बारका बोर्ड लावणार काय म्हणून विहिरीच बांध काम चालू आहे बायपास कोपऱ्यातून जावा. ठीक आहे छान आहे तुझा स्वभाव. पुढे न्या मागणं खावा असं करतोस पुढे न्या मागणं खावा मागणं खावा मागणं म्हणजे दोघ जण मिळून खावा हा नंतर नंतर ठीक आहे तुमच्याकडे तुम्हाला आणल्याची साखर पण तुम्हाला साखर इरगळणार नाही गुळाचा एंटा पाहिजे तुम्हाला. ठीक आहे तुझा स्वभाव मला आवडला पण ठीक आहे पण मी तुमचं एवढं 15 कोटी रुपयाचं काम केलेलं आहे पण त्याच्यासाठी आता तर एक एखादा कप चहा मिळेल का. चहा हॉटेलला जाऊन प्या हॉटेलला जाऊन प्या चहा 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 पिलाय का नाही. एवढं मोठं काम केलं मी तुझं याच्या काय लावलंय मग फुल पेरावा करतो फुल पेरावा पैसे मिळून देत आम्हाला फुल पेरावा. अरे काय करणार काय मग 100 पॅन्ट बनेल 100 पॅन्ट बनेल हा फुल पेरावा आमच्या कुवती प्रमाणे जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आम्ही काय करतो. असा पेरावा कोण करत का आमच्या पद्धतीने आम्ही दुसरं काय तर करणं चांगली वस्तू दे ना फुल सफारी शिव का फुल सफारी. अरे वा छान मस्त घेशील ना कसा फुल लंगोटा
फुल लंगोटा ह्यात काय हातचा काय प्रकार असतो का? असतो की कसा वर राखून बांधले की हात खाली सोडले की फुल काय करतोय? ठीक आहे ठीक आहे ठीक आहे बाबा, स्वभाव तुझा आवडला या ज्या कामासाठी आलो होतो ते काम माझं पूर्ण झालंय. येतो मी. या 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 शेवटची चहा पुरी करा. कोणती रे? येथे बोसा. चला बोलणार, आपलं काम झालेलं आहे. येतो. चला अगो बाई, ऐकलं पंधरा कोट मला मिळणार. आता काय करायचं? पंधरा कोट रुपये मिळणार. पंधरा कोट काय झालं? बा मेलाय ग गोडी. पंधरा कोट ते सुखासुखी वर गेला त्याचं काही नाही. शिरेस जा. शिरेस. 15 कोट. पैसा, नुसता पैसा, उसाचा पैसा आणि नाच ग हौसा.